माऊली 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 मा
पांडुरंग मी तुमाऊशी तू नेमकी एकदा तरी वारीचा अनुभव घ्या. आळंदीच्या देवळाचा कळस हलत नाही तोपर्यंत माऊलींच्या निघायची तयारी होत नाही. चालायचं सुरू करताना आणि थांबताना रस्त्याच्या सुद्धा पाया पडलं जातं. सो इट टीचेस यू की एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. मंडळी, आषाढी वारी चालू झाली. प्रत्येक वारकरी हा पंढरीच्या दिशेने पाऊल टाकतोय. पण काही मुंबईतील महिला आहेत, विशेषतः दादर या भागातील महिला आहेत, ज्या दरवर्षी या वारीला जातात आणि पायवारी करतात. आज आपण त्यांनाच भेटणार आहोत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत त्यांचे चांगले चांगले किस्से, त्याचबरोबर पंढरीच्या वारीमध्ये सामील होताना कशा पद्धतीने त्या भक्ती अनुभवतात, कशा पद्धतीने आनंदाने जगतात, हेच आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माय महानगर मानिनीमध्ये. बघायला गेलं तर खूप छान, म्हणजे टाळ सुद्धा आहे, हा तुमचा जो पेहराव आहे हा संपूर्णरित्या आम्हाला एक फील देतोय वारकरीचा. मला तुम्हाला पहिल्यांदा विचारायला आवडेल की किती वर्ष झालं तुम्ही वारीमध्ये आहात? 7 इयर्स. 7 वर्ष झालं ताई वारीमध्ये जातात. मी तुमच्याकडे येते की या पद्धतीने वारी करायची हे कधी ठरवलं आणि सगळ्या जणींचा मेळ बसला कसा? त्याचं असं झालं, माझी मैत्रीण वैशाली, आम्ही 2016 तिने जस्ट विचारलं की अगं आपण पण जाऊया का वारीला, कारण जेव्हा ती हिमाचलमध्ये प्रदेशामध्ये गेले होते तर तिकडे जी कावडिया तिने बघितलेली, तर ती म्हणाली आपल्याकडे 12व्या शतकापासून जी वारी सुरू आहे ती अजून आपण अनुभवलेली नाही आहे, तर तू येतेस का? तर म्हटलं चल मी पण येते. असं करत आम्ही 2016 सुरुवात केलं आणि तेव्हापासून आज तागत आम्ही प्रत्येक वर्षी एक एक टप्पा करतो. सुरुवात ज्यावेळी केली त्यावेळी दोघीच होता की अजून कोणी होत? नाही, सुरुवातीला मी, वैशालीची धाकटी जाऊ, नंतर दुसरी जाऊ जी पुण्याला राहते, नंतर प्रीती, नंतर महत्वाचं वैशालीच्या सासूबाई ज्या 75 पार आहेत त्या पण उत्साहाने आमच्या बरोबर यायला तयार झालेल्या आणि त्या पण होत्या. त्यावेळी आम्ही जवळजवळ अंदाजे 7-8 जणीच होतो. आणि पहिला टप्पा आम्ही केला होता तो पुणे ते सासवड. आणि पुण्यापासून सुरुवात अशासाठी केली की जिथे ज्ञानेश्वर माऊलींची तसेच तुकाराम महाराजांची दोनही पालख्या तिथे 2 दिवस विसाव्याला असतात, तर त्यामुळे तुम्हाला पालखीचं दर्शन पण होतं, पादुकांचं पण दर्शन होतं. आणि पुण्यापासून सासवड हा जो जवळजवळ 31-32 किलोमीटरचा प्रवास आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात कठीण जो दिवे घाट म्हटला जातो तो टप्पा होता. आणि म्हटलं चल करायचं तर काहीतरी मोठंच एकदम करूया, म्हणून आम्ही तो टप्पा पहिल्या वर्षी केलेला. आणि त्यावेळी तर वैशाली 9वारी साडी घातलेली आणि आम्ही सगळ्यांनी विदाऊट चप्पल केलं होतं, अनवाणी चाललो होतो. पण तो अनुभव खूप आम्हाला, म्हणजे आम्ही सगळेच भारावून गेलो. मग आम्ही ठरवलं की नाही आता आपण थांबायचं नाही, प्रत्येक वर्षी एक एक टप्पा करायचा. म्हणजे जिकडे माऊलींची पालखी विसाव्याला असते ती पालखीचं दर्शन पहाटे घ्यायचं आणि पुढच्या विसाव्यापर्यंत आपण चालत सुरुवात करायची. म्हणजे जशी माऊलींची पालखी ज्या ज्या दिवशी जिथे विसाव्याला असते तिकडनं आम्ही सुरुवात करतो. निश्चितच माऊलीचा जो वेड आहे किंवा छंद आहे याच पद्धतीचा आहे, म्हणूनच लाखोमध्ये भाविक आणि वारकरी पंढरीला जातात. ताई तुमच्याकडे येते, थोडक्यात आम्हाला नाव सांगाल का आणि काय एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा आणि आत्तापर्यंत वारी करत? नमस्कार, मी वैशाली आनंद पाटील. 2016 जसं विनीता म्हणाने आम्ही दरवर्षी वारीच्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या शेड्यूलप्रमाणे त्या त्या टप्प्यावरून पुढचा टप्पा चालत असं करतो. गंमत म्हणजे ती सुरुवात खूपच अशी की आपण पण एक्सपिरियन्स घेऊया का वगैरे अशी कुतूहलातून झाली आणि आम्ही फक्त 6-7 जणी होतो. आणि मग ते वाढत म्हणजे सुरुवातीला आम्ही फक्त आमच्या गाडीतून जायचो एवढ्याच जणी होतो आणि आता आम्हाला 26-सीटर बस करायला लागते एवढ्या जणी आहोत. तर ते जसं म्हणतात ना की लोक जुडते गए कारवा बनता गया, ते प्रत्येकीला ते कळायला लागलं की अरे हे वारी करतात आणि ह्या करू शकतात तर मग आपण सुद्धा करू शकतो. कदाचित तो थॉट असेल, कदाचित असेल की तो अनुभव घेणं. बऱ्याच वेळेला आपण जोपर्यंत एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत असं वाटतं की हे आपण कसं म्हणजे कसं असेल काय असेल, पण जेव्हा
तुमच्यासारखं कोणीतरी करतं मग तुम्हाला वाटतं की करून बघायला हरकत नाही. आणि मी हे एक पाहिलंय की वारीचा अनुभव घेण्याची सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, कारण का त्याचं वलयच तसं आहे. फक्त एवढंच आहे की ती कृतीत उतरवणं बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की अवघड असेल. ॲक्च्युली ते तेवढं अवघड नाही आहे. आणि आम्ही जसं मी म्हणलं की पहिल्यांदा 6-7 जणी होतो, आता 22-23 जणी जातो, तर प्रत्येकीला दिव्यतेची वेगवेगळी प्रचिती प्रत्येक वर्षी येत असते. मी जर सांगत बसली प्रत्येक वर्षाचा अनुभव तर इट इज गोइंग टू बी, पण माझे फेसबुक पोस्ट आहेत, प्रत्येक वर्षी मी लिहिते त्याच्याबद्दल. ह्या वर्षीचं जर बोलायचं झालं थोडक्यात, तर आम्ही ह्या वर्षी 2 वेळा वारी करणार आहोत, कारण आम्ही सुरुवात केली पुणे ते सासवड, त्याच्यामुळे आळंदी ते पुणे हे आमचं हा टप्पा राहिलेला आहे होता. आणि पुढच्या वर्षी त्याची इच्छा असेल तर आम्ही ॲक्च्युली पंढरपूर गाठू, कारण आमचा शेवटचा टप्पा असणार आहे. सो वी थॉट की जो काही आळंदी ते पुणे टप्पा राहिला आहे तो ह्या वर्षी आपण करून घेऊया. आता होतं आहे कसं की आळंदी ते पुणे ती सुरुवात असते ना, त्याच्यामुळे जवळजवळ ह्यावेळी 25 लाख लोक होती तिथे पालखी जेव्हा निघाली. आणि त्याच्यामुळे असं होत होतं की किती प्रचंड गर्दी असणार आहे. आणि म्हणजे आमच्या माझ्या जावेच्या आईच्या गावची दिंडी असते तर त्यांनी सांगितलं तुम्ही काही अपेक्षा ठेवू नका दर्शनाची वगैरे, फक्त जा देवळात आळंदीच्या, पाया पडा इंद्रायणी, पाय भिजवा आणि चालायला लागा. सो आम्ही काहीच अपेक्षा ठेवली नव्हती आणि आम्ही रात्री जवळजवळ 12:30 तिथे पोहोचलो. तर ते नेहमीप्रमाणे पोलिसांनी बस अडवली, मग ते अगोदर देवळापर्यंतचे 3 किलोमीटर सुद्धा चालत गेलो. आणि मग तिथे गेल्यावर इंद्रायणीत हातपाय धुतले आणि तिथे एक ते बुक्का लावणारे काका होते. मग ते मग आम्ही म्हणलं अहो काका आम्हाला असं असं दर्शनाचं कसं आहे इथे, तर म्हणाले ताई 5 किलोमीटर लांब लाईन आहे. तर आम्ही म्हणलं नको मग आपला वेळ इथेच जाईल. आणि सगळ्याजणी होतो ना, मग आई होत्या, मग त्यांना इतका वेळ कसं हे करणार. मग ते म्हणाले तुम्ही एक काम करा, तुम्ही लाईनीत नका जाऊ पण पाठीमागून जा, देवळात तुम्हाला एंट्री मिळेल, लांबून दर्शन घ्या, कळसाचं दर्शन घ्या. ठीक आहे म्हणलं. म्हणून आम्ही त्या ह्याच्याने पाठीमागून गेलो. गेलो बघतो तर काय, देवळात काहीच गर्दी नाही. जिथे माऊलींची समाधी आहे, आम्ही गेल्या गेल्या त्यांनी ते दार उघडलं, आम्हाला तिथे जाऊन समोरून पाया पडता आलं. एवढंच नाही, देवळाचा परिसर इतका सुंदर, आम्ही फुगड्या घातल्या, भजनं म्हणली, अभंग म्हणले, तिथे बसलो बराच वेळ. आणि नंतर जेव्हा निघालो तर आई जस्ट म्हणायला की आता आपण समोरून नको जाऊया, पाठीमागून जाऊया. आणि मग असं देवाला देवळाला प्रदक्षिणा झाल्यासारखं होईल आणि चालायला लागूया. ठीक आहे म्हणलं. तर पाठीमागून जेव्हा गेलो तिथेच पालखी होती. आणि आम्ही आय डोंट नो व्हॉट इट वॉज, पण आम्ही गेलो आणि तिथल्या पोलिसांनी आम्हाला आत सोडलं पालखीचं दर्शन घ्यायला. सो अशा म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही अपेक्षेविना चांगल्या इंटेन्शन्सनी चांगल्या हेतूनी जाता तेव्हा त्या सुप्त इच्छा आपोआप पूर्ण होतात. म्हणजे माझ्या मनात एकच होतं की दरवर्षीची ही परंपरा आहे की पालखीच्या पाया पडून आपण चालायला लागतो, तर तेवढ्या ह्याच्याने पालखीच्या पाया पडून चालता यावं, ह्याच्यात म्हणजे काही आडामोडा येऊ नये. आणि तो माऊलींनी नाही येऊ दिला. सो इट वॉज लाईक वी वर रिअली ब्लेस्ड. आणि हिनी यावर्षी का कोणाच्या अनवाणी चालायचं ठरवलं तर ना ऊन लागलं, ना खडे होते, रस्ता एकदम छान होता. त्याच्यामुळे शेवटी यु नो ॲट दी एंड ऑफ एव्हरी इयर फॉर ऑल अवर टेक्नॉलॉजी अँड फॉर ऑल अवर मॉडर्न थॉट्स अँड सायन्स, येस दॅट इज इम्पॉर्टंट, एकदा का वारीला जाऊन आलं की हे जाणवतं की त्याच्या हातात सोडून दिलं ना की तो आपोआप सगळं घडवत आणतो. आणि मग ही प्रचिती जेव्हा किंवा हा थॉट जेव्हा यु नो आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण उतरवू शकतो आणि त्या बिलीफनी त्या पॉझिटिव्हिटीनी जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्या आयुष्यात खराच वारकरी होतो, ह्याचा अनुभव मला प्रत्येक वर्षी येतो. निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने आता एक्सप्लेन केला प्रचिती की मी बघितले बऱ्याच वारकऱ्यांचं आणि पांडुरंगाच्या प्रत्येक भक्ताचं हे म्हणणं आहे की पांडुरंगाकडे आम्ही सगळं सोपवलं ना आम्ही बिंदास राहतो. माऊली 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 आणि आता मी तुमच्याकडे पण येते आणि पण आम्हाला फुगड्या त्याचबरोबर काही अभंग आणि ओव्या सुद्धा ऐकायला आवडतील. मी तुमच्याकडे येते की तुम्ही पहिल्यांदा वारीमध्ये सामील झालात, कसा होता अनुभव? नमस्कार, मी प्रीती देसाई. म्हणतात ना
तुम्हाला सत्संग पाहिजे, चांगले लोक तुमच्या बरोबर पाहिजेत, तुम्ही चांगल्या लोकांच्या बरोबर पाहिजेत, तर सगळं सुरळीत घडतं. तशा माझ्या दोन मैत्रिणी, त्यांचा मी गेल्या वर्षी इंटरव्ह्यू बघितला होता, या दरवर्षी वारीला जात आहे आणि त्यांच्यामुळे माझी पण झाली वारी. वारीला चालणं हे काही शारीरिक परिश्रम नव्हते माझ्यासाठी, पण ती एक तरल भावना मनामध्ये तयार होते. आम्ही तिघी चालत होतो, तिघांचे आम्ही 3-4 किलोमीटर एकत्र चाललो, एकमेकींशी काहीही न बोलता मध्यरात्री चाललो. आम्हाला लक्षात पण नाही आलं की आम्ही ते कसे 3 किलोमीटर काढले. पूर्ण वेळ आमच्याबरोबर त्या चिपळ्या, ते टाळ, त्याचा आवाज येत होता. सगळेजण पांडुरंग पांडुरंग बोलत होते. आमच्या मनात पण तेच घुमत होतं, एकमेकांशी काहीही बोलत नव्हतो, पण तो टप्पा पार पाडला आम्ही. इतकंच ते वेगळं फिलिंग असतं ना, तुम्ही जाऊन बघायला पाहिजे, स्वतः अनुभवायला पाहिजे, कोणाशी बोलायला नाही पाहिजे, तुम्ही स्वतःचा अनुभवू शकता. जेव्हा तुम्ही जाल तिकडे ना, तेव्हाच कळतं. मग ते कळतं की ही इतकी ऊर्जा इतकी प्रचंड आहे की इट्स नॉट फक्त माणूसच नाही आहे, त्याच्या मागे अजून पण काहीतरी पुश आहे, यु नो, माणसाचा अभाव पण काहीतरी आहे असं ते कळतं. निश्चितच, म्हणजे पहिल्यांदा वारीला गेल्यानंतर खूप छान भावना गेल्यासारखं होतं माहितीये. मी परत आल्यावर सुद्धा मी विचार करते मी काय अनुभवलंय, असंच होत. असं वाटलं का आतापर्यंत का नाही गेलो? हो हो, म्हणजे जायचं मी म्हणत होती जायचं, पण समहाव जमला नव्हतं. आणि यावर्षी वैश्य आणि विनीता मला घेऊन गेल्या दोघी, खरंच यावं लागतं ग, काही बाकी काही नाही, सगळं जमून आलं एकदम बरोबर. निश्चितच तुमचं ऐकून आता आम्हाला पण वाटते की खरोखर वारीमध्ये जावं. तुमच्याकडे येते मी, गेली कित्येक वर्ष तुम्ही वारीमध्ये आहात आणि कसा होता अनुभव सांगाल का तुमचा? तसं 7 वर्ष मी दीदींच्या जगात, दीदी बोलतात आपल्याला ह्या वर्षी जायचं, दीदी सगळ्या स्केड्यूल वगैरे सांगतात आणि मला असं वाटतं की मला होईल की नाही माहीत नाही आहे, पण मग मी करते. आणि हा जेव्हा ते कम्प्लीट होतं तेव्हा अरे बापरे, माझं हे ह्या वर्षीचा हा टप्पा पूर्णच झाला. आणि ह्या वर्षी मला नाही वाटलं की मी 21 किलोमीटर तितकं चालले. म्हणजे पहिल्यांदा असं वाटतं की होईल की नाही होईल, पण जेव्हा दीदी म्हणतात की नाही हे होणार, आणि तेव्हा जेव्हा त्या म्हणतात की हे आज आपण हे दर्शन घ्यायचं काही होऊ दे, पण ते त्यावेळेला नेमकं होतं आणि घडून येतं, ह्याचाच मोठा आनंद असतो. आणि मग त्यांच्यावरती आस्था असते, त्यामुळे ते होऊन जातं. असं नाही म्हणत की विठोबा, पण प्रत्येक लोक त्या आस्थेने जात असतात, पण आमचा विश्वास की दीदींच्यावर आम्ही जातोय, मग ते एक एक गोष्ट आपोआप घडून येत जात. वारीचे म्हणजे काही काळ असतात, पण वर्षभरात कधी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही भक्ती करता, त्याचबरोबर कुठली प्रचिती आली का वर्षभराचं एखादं स्वप्न? गणपतीमध्ये आम्ही सगळे एकत्र जेव्हा असतो आणि तेव्हा म्हणजे आम्ही ती म्हणजे गणपतीसमोर बसून आम्ही जेव्हा ते देवाचं सगळं बोलत असतो आणि तो जो म्हणजे विठोबा म्हणा किंवा काही म्हणा दुसरा कुठलाही देव असतो, ते सगळ्यांना एकत्र आणि त्याच्यातून ते घडून येणं हे महत्त्वाचं असतं आणि तीच मेन असते. निश्चितच मी तुम्हा सगळ्यांशी आता छान गप्पा मारल्यात. बघायला गेलं तर अजून बोललो तर आपण आपल्याला खूप म्हणजे दिवस जाईल सगळा तुमचा अनुभव हे करायला, पण एखादा अभंग म्हणून दाखवाल का? विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तमूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तमूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून आहे माय चंद्र भागा, अमृताची जोडी आज आलिया अभंगा, विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड, ताळची पटांची अभंगाला तोड, ताळची पटांची माऊली तमूर्ती विठ्ठलाची.
पांडुरंग पांडुरंग मिठू माऊसी तू 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 मिठू माऊसी तू माऊली जगाची माऊली संपुती विठ्ठलाची. जोपर्यंत ते मंदिराचा कळस हलत नाही तोपर्यंत माऊलींची पालखी निघायची तयारी होऊ शकत नाही. आणि बरोबर त्याच दिवशी तो कळस दरवर्षी तिथीप्रमाणे कसा हलतो? देयर इज रिअली नो एक्सप्लेनेशन टू दॅट. त्याची ती अवतीभोवतीची पानं वगैरे सगळी अशी वारं नसताना काही नसताना ते हलतं. इव्हन इफ इट इज फॉर अ स्प्लिट सेकंड यू कॅन सी की तो कळस असा मूव्ह होतो आणि मग त्याच्यानंतरच बाकी म्हणजे पालखीच्या निघायची सुरुवात होते. म्हणजे जी डिव्हिनिटी आहे ती प्रत्येक त्याच्या अंशामध्ये आहे आणि ती फक्त आपल्याला त्या नजरेने बघता आली पाहिजे. दॅट्स इम्पॉर्टंट. मंडळी, आता आपण पूर्ण मुलाखत बघितला असाल पण ही सगळी जी अनुभवाची शिदोरी आहे ती या सगळ्यांच्या मंडळी आतापर्यंत तुम्ही सगळी मुलाखत पाहिला असाल पण ही अनुभवाची जी शिदोरी आहे ती यांच्यासोबत तर असणारच आहे पण तुमची अनुभवाची शिदोरी जी आहे ती कमेंट करायला विसरू नका. आता आपण जाता जाता विठ्ठलाला एक साद घालूयात. चला तर मग. पंढरीनाथ